नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी बघत होतो। त्यामध्ये आपण सिद्धीविरुद्धची मोहीम, त्याच्याही आधी संभाजी महाराज त्यांची कारकीर्द, त्यानंतर सिद्धी विरुद्धची मोहीम, पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम, आदिलशहा व कुतुबशहाचा शेवट, तसेच संभाजी महाराजांचा मुलकी कारभार आपण बघितला। आज आपण संभाजी महाराजांचा मृत्यूविषयी बोलणार आहोत। औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, म्हणजेच आतूनात प्रयत्न करत होता, खूप प्रयत्न करत होता। मग त्याने कोल्हापूर प्रांतावर मुकर्रब खानची नेमणूक केली। संभाजी महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी त्याला मिळाली। मग तेथे त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले। तेथून बादशाहकडे त्यांना नेण्यात आले। बादशाहच्या हुकुमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले। परंतु त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला। बघा विद्यार्थी मित्रांनो, संभाजी महाराजांचा मृत्यूनंतर मराठे शिथिल होतील, शांत होतील असं औरंगजेबाला वाटू लागलं होतं। परंतु या उलट परिणाम झाला की आपला राजा मेला। या उलट मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष कमी करायला पाहिजे होता, तो अधिकच तीव्र करून टाकला। मग त्यानंतर काय झालं? तर त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आले। आता छत्रपती राजाराम महाराज कोण होते? तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे ते द्वितीय पुत्र होते। त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले। आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेब बादशाहला वाटू लागले होते। म्हणून औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खान याला पाठवले। त्यावेळी राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, संभाजी महाराज यांची पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते। मग आता अशा परिस्थितीत सर्वांनी एकाच ठिकाणी थांबणे, तेथेच राहणे हे अत्यंत धोक्याचे होते। कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे त्यांनी ठरवले। मग त्यात असे ठरले की राजाराम महाराजांची वेढ्यातून बाहेर पडावे आणि जिंजीला जावे। तर महाराणी येसूबाई यांनी रायगड लढवावा। आता छत्रपती राजाराम महाराज हे कोणत्या दिवशी निघाले तिथून? तर तो दिवस होता 5 एप्रिल 1689। या दिवशी राजाराम महाराज हे रायगडावरून निघाले। इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे विद्यार्थी मित्रांनो, की येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी। येसूबाईंनी आपल्या मुलाला म्हणजे पुत्र शाहूला गादीवर न बसवता, छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला। यातून आपल्याला काय दिसून येते? तर यातून त्या स्त्रीविषयी आपल्याला स्वराज्य प्रेमाचं, पराकोटीचं, स्वार्थ त्यागाचं हे अत्यंत ज्वलंत उदाहरण आपल्याला दिसून येते।